की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही, वाटेल ते विरोधकांनी आरोप करावेत. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगनी करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळती. 10-10 वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागाभाळ्याचं काम नाहीये. उगीचच कुणालाही कधी काही पद भूषवायला नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही, परंतु खोटं का सांगता. परंतु अतिशय उत्साहाने या जनसन्मान यात्रेचं स्वागत माझा नागरिक करतोय, माझा शेतकरी करतोय, विशेषतः माझी भगिनी करती, माझी माय माऊली करती. हे काय सकाळपासून किती राख्या बांधल्यात. मी मगाशीच म्हणलं या 3-4 दिवसात मी इतक्या राख्या बांधून घेतल्या की मला जसं कळतंय तिथपासून ह्या राख्या बांधेपर्यंत माझ्या आजपर्यंतच्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील इतक्या वर्षात तितक्या राख्या 3 दिवसात मला बांधल्या गेल्यात. एवढं प्रेम आज माझ्या माय माऊली माझ्या भगिनी दाखवत आहेत. आम्ही कुठंतरी त्यांचा विश्वास हाच त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी या माझ्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं संवादाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही, वाटेल ते विरोधकांनी आरोप करावेत. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगनी करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळती. 10-10 वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागाभाळ्याचं काम नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उगीचच कुणालाही कधी काही पद भूषवायला नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही, परंतु खोटं का सांगता, त्याच्या संदर्भामध्ये माहिती का घेत नाही, अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे. मित्रांनो, दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा हे देवनदीचे नदीजोड प्रकल्प, त्याही बाबतीमध्ये माणिकराव माग आहेत. परवा आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प 85,000 कोटीचा त्याला मान्यता दिली. लवकरच आम्ही नारपार या प्रकल्पाला मान्यता देतो. पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणणं, त्याच्यातनं माझं गोदावरी काठ आणि माझं नाथसागर, माझं सिद्धेश्वर, माझं येलदरी, माजलगाव ही धरणं भरावीत, माझी नाशिक जिल्ह्यातली धरणं भरावीत आणि त्याच्यातून समुद्राला मिळणारं पाणी माझ्या शेतीवाडीकरता माझ्या बळीराजाच्या करता मला वापरता यावं. त्याच धर्तीवर दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा ह्या देवनदी नदीजोड प्रकल्पाच्याही बद्दल माणिकरावचा पाठपुरावा चाललेला आहे. आमचा आणि देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न आहे की आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला कशी मान्यता देता येईल याबद्दल पण उद्याच्याला सोमवारी माझ्या ऑफिसला तिथं बसतात जे DCM ऑफिसला, त्यांना सांगायचं आणि तो प्रस्ताव माझ्या पुढं आला पाहिजे, माझ्याकडनं तो कॅबिनेटला गेला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी माझ्या सिन्नरकरांचा आग्रह हे मी नाकारत नाही. प्रलंबित पीक विमा आणि दुष्काळ अनुदान हे पण काहीतरी राहिलंय असं सांगण्यात आलेलं आहे, त्याही बद्दलचं मी लक्ष घालीन. आपलं मुसळगाव आणि आडवाडी इथं 220 KVA सबस्टेशन ह्या प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आहे आणि गोंदी येथे आंतरराष्ट्रीय शेतमाल बाजारपेठ उभारावी. समृद्धी महामार्गाच्या इनलेट आणि आउटलेट असणाऱ्या गोंदीला तशा प्रकारची मागणी स्थानिकांची आणि स्थानिकांच्या वतीनं तुमचे लोकप्रतिनिधी या नात्याने माणिकराव कोकाटे साहेबांचा फार आग्रह आहे. सेजमध्ये भूखंड मिळावा 15%, त्याच्याहीबद्दल मी आत्ताच सांगितलं की त्याच्याही आपण मार्ग काढू. सिन्नर MIDC च्या प्रश्नाच्या बद्दल बोललो, इंडिया बुल्स ऊर्जा प्रकल्पाच्या बद्दल बोललो, अशा प्रकारे आपण ह्याच्यातून पुढं जाऊ. गुंतवणुकीमध्ये आज तुमचा माझा महाराष्ट्र भारतामध्ये आघाडीवर आहे. देशात एक अग्रेसर राज्य आहे गुंतवणुकीसाठी. जगातल्या आणि देशातल्या उद्योजकांचा महाराष्ट्राला प्राधान्य आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग हा सिन्नरकरांनो वाढलेला आहे. ITI चं बळकटीकरण आम्ही त्या निमित्तानं करतोय. त्याच्यामध्ये ITI च्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल देखील आम्ही करतोय. त्या
त्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम हातामध्ये घेतोय, आम्ही घेतलंय. बारामतीला आत्ताच मी काल परवा आमचं भारत फोर्ज, त्यांनी CSR मधनं खूप चांगली मदत केली. त्याच्या आधी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खेडच्या ITIला केली. तशा पद्धतीनं अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा CSR आणि राज्य सरकारची निधीची जोड ह्या पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयीसुविधा देण्याचं काम करतोय. ह्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळून कसा देता येईल आणि आपल्या इथं जे छोटे मोठे उद्योजक इंडस्ट्री उभी करतात त्यांना चांगल्या प्रकारे कुशल मनुष्यबळाची गरज ही कशी भागवता येईल आणि तरुणांना रोजगार कसा देता येईल, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा धोरण आहे. उद्योग क्षेत्र हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातल्या लाखो कुटुंबांच्या घरी चुली पेटवण्याचं काम या क्षेत्रात काम करणारा संघटित आणि असंघटित कामगार करतो. कल्याणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. उद्योग क्षेत्राच्या कामगारांच्या प्रशिक्षण देण्याची योजना देखील आपण राबवतोय. त्यामधनं हजारो कुशल कामगारांची निर्मिती आपण करतोय. बांधकाम कामगारांच्यासाठी आम्ही मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना काही केंद्राच्या मार्फत आणि काही तुमच्या माझ्या राज्य सरकारच्या मार्फत राबवण्याचा आपला प्रयत्न आहे. लवकरच तुमच्या माझा देश आज 5व्या क्रमांकावर आहे, पुढं काही वर्षांनी तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 3र्या क्रमांकावर जगात आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या मुलामुलींच्या करता करतो. मी मगाशी एक सांगायचं राहिलं की एक जो करार झाला आहे तो 4 लाख तरुणांना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देणार आहे आणि त्या जपानबरोबर जर्मनीबरोबरच जपान आणि फ्रान्स सारख्या देशातनं सुद्धा आपल्या इथल्या कुशल मनुष्यबळाला मागणी आहे. त्यामुळं तुम्हाला येत्या काळात परदेशात काम करण्याची मोठी संधी हे आपलं महायुतीचं सरकार उपलब्ध करून देत आहे. कारण सगळ्यांनाच सिन्नरमध्येच नोकऱ्या मिळतील असं नाही, नाशिकच जिल्ह्यात नोकऱ्या मिळतील असं नाही, थोडंसं आपण पण बाहेर जाऊन काम करण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे अशी माझी तरुण तरुणींना आग्रहाची मागणी आहे, विनंती आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचं. अधिक न बोलता पुढच्या बाकीच्या योजना मी पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सांगेन.